फ्रेंड्स, आज अपन डाइट कॉन्शियस लोकांसाठी एक रेसिपी बनवणार आहोत। त्यामध्ये ब्रेस्ट फीडिंग मदरसाठी ही रेसिपी आहे, ज्या आपला वेटही कमी करू इच्छित आहेत आणि मिल्क प्रोडक्शनवरती काही त्याचा परिणामही वाईट परिणामही दिसणार नाही। शक्य असेल तर लोखंडी पॅन घेऊया आपण। इथे एक वाटी किनोवा प्लस मसूर डाळ घेतलेली आहे, एक वाटी स्वीट कॉर्न, बीन्स, ओट्स, मल्टीग्रेन ओट्स पण घेऊ शकता, सोया चंक्स, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर आणि अद्रक। आपला पॅन गरम झालेला आहे, शक्य असेल तर लोखंडी पॅनचाच वापर करावा। आणि एक चमचा लाल तिखट, मीठ आणि थोडीशी हळद आणि गरजेनुसार जिरे आणि मोहरी। इथे एक टेबलस्पून आपण गाईचं तूप घेतलेलं आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। फ्रेंड्स, तूप हे गरम झालेलं आहे। आता आपण थोडीशी मोहरी फुल फ्लेमवरती गॅस करूया, थोडीशी जिरे, कांदा फ्राय करून घेऊया। आता कांदा आपण बदामी कलरचा करून घ्यायचा, जास्त फ्राय करायचं नाही कांद्याला। तुम्ही इथं पाहू शकता कांद्याला बदामी रंग आलेला आहे। आता आपण यात बीन्स आणि कॉर्न ऍड करूया हलकं शिजण्यासाठी। तुम्ही यात पनीरचाही वापर करू शकता, 100 ग्राम पनीर किंवा 200 ग्राम पनीरचाही वापर करू शकता। चव वाढवण्याचं काम पनीर करतं। आपण यांना आता थोडंसं शिजू देऊया। इथे आपण शिजवून घेतलेलं आहे भाज्या, ज्या तुम्ही भाज्या टाकलेल्या आहेत बीन्स आणि स्वीट कॉर्न, अजूनही भाज्या तुम्ही ॲड करू शकता। आणि जे आपण आल्याचा तुकडा होता तो किसून घेतला होता, आता हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे। याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून टोमॅटो काळ घेऊ। इथे तुम्हाला आवाज येत असेल हा चिमणीचा आवाज आहे, थोडंसं डिस्टर्ब झालं असेल तर सॉरी। आपण मीठ टाकून घेतलं याच्यामध्ये, हे एक चमचा मीठ आपण काढलेलं होतं ते आपण टाकून घेतलेलं आहे। मिठामुळे भाज्या काळ होतात। पांढरं मीठ वापरण्यापेक्षा जे पिंक सॉल्ट मिळतं बाजारामध्ये ते जर वापरलं तर अति उत्तम, कारण ते पण हेल्थसाठी चांगलं असतं। टमाटे बऱ्यापैकी शिजलेले असल्यामुळं आपण त्यात लाल तिखटही टाकून देतो, शिमला मिरच, सोया चंक्स यांना एकदा फ्राय करूया। शिमला मिरची उशिरा टाकण्याचं कारण असं की भाज्या ह्या जास्त गाळ नाही करून घ्यायचं, आपल्याला थोड्याफार कच्च्या असल्या तर चांगलं राहील, कारण आपल्याला जे न्यूट्रिशन्स आहेत ते ॲज इट इज भेटायला हवे। जास्त शिजवल्यानंतर त्याच्यातले न्यूट्रिशन्स हे नष्ट होतात, म्हणून या डाएटमध्ये आपल्याला पूर्ण विटॅमिन्सही मिळतील शरीराला आणि वेटही लॉस होईल। किनोवा सीड्ससाठी तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता। मसूर डाळ ही आयरन वाढवण्यासाठी चांगली असते आणि लोखंडी कढीचा वापर नेहमी स्वयंपाकात केलेला चांगला असतो, कारण त्याच्यामुळेही आयरन शरीरामध्ये वाढून जातो। आता टाकूया ओट्स। या सारणामध्ये आपण पाणी घातलेलं आहे, अंदाजे पाणी तुम्हाला शिजायला जेवढं लागत असेल तेवढंच तुम्ही पाणी टाका। आणि कोणाकोणाला पातळही हे आवडतं, कोणाला घट्टही आवडतं, तर तुम्ही जसं तुमचं रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्ही हे सारण शिजेल एवढं कसं पाणी टाकायचं आणि या सारणाला आपण आता शिजू द्यायचं। ओके फ्रेंड्स, तर आपण जी रेसिपी बनवली होती ती आता चांगल्या पद्धतीने शिजलेली आहे आणि एवढं पाणी ठेवलं तरी चालेल। तुम्ही शिजताना किंवा वरून कोथिंबीरही घालू शकता याच्यामध्ये, आणि खिसलेलं खोबरं तेही तुम्ही याच्यावरती वापरू शकता, त्याने चवही चांगली लागेल। आणि ही रेसिपी झाल्याच्या नंतर किंवा कोणतीही रेसिपी तुम्ही लोखंडी कढईमध्ये जर बनवत असाल
तर ती झाल्याच्या नंतर दुसऱ्या पॅनमध्ये किंवा पॉटमध्ये काढून ठेवायला पाहिजे, नाहीतर त्याची चव ही बिघडते. थँक्यू फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.